depends, le. Bol. Bol. नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो व माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, माझं नाव आहे कोमल संदीप देशमुख आणि मी कल्याणचीच रहिवासी आहे. गर्मीमध्ये का झोपले एवढे? ताप आले का तुम्हाला? So welcome back to our YouTube channel, Mr. Sandy and Mrs. Komal. Push my shit over the edge. I'm gonna keep burning and turning the profit. You know I can't stop it until I am dead. Gonna be unstoppable and profitable, cause I got a constant flow of knowledge, yo. If you got a problem, bro, take them off the throw. Coming to the top, I go, yeah, promise, though. Pulled up to the club in the city, show me love. She gon' fit me like a glove. Sipping whiskey, feeling buzzed. All right, rest in peace. All right, peace. Hey guys, kashe dhumi sarve. Jai Shri Ram, Jai Maharashtra. सो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडी आणि मिसेस कोमल. तर आज काय माहिती तुम्हाला? काय एसके चालली आहे ती म्हणजे प्रॅक्टिसला. कुठे चालली एसके तू? तयारी. मी तुम्हाला गाडी म्हणजे सांगते डिटेलमध्ये का कुठे चालली म्हणून. फॅशन शो आहे आमच्या कल्याणमध्ये, तर तिकडे मी पार्टिसिपेट केले फर्स्ट टाईम आहे, कमी कधी केले नाही आहे. तर बघूया, आज मी प्रॅक्टिसला चालली, उद्याच आहे. मला खूप लेट झालं, आजारी होती म्हणून. नाही तर खूप जणांनी आधीच प्रॅक्टिस केली 4-5 दिवस आधीच, पण तेव्हा नाही जमलं जायला आम्हाला. तर मी आज लास्ट डेट दिवस आहे, आज नाही केला तर कधीच नाही. तर जातो आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करून येऊ मग. चला मग, चला मग तोपर्यंत जेवण बनवून घेते. तर जेवण बनवून घेते इतकी मस्त भाजी आहे, आता चहा पिऊया मस्त. आणि आता प्रॅक्टिसला घ्यायचं तिला मला बदलापूरला, बदलापूरवरनं इकडे. पण कल्याणमध्ये शो आहे, पण आता प्रॅक्टिसला मला बदलापूरला जायला लागेल. तर विनर तर आपली बायकोच असते, आपल्याला 100% गॅरंटी आहे, कारण वाईफमध्ये आहेच ती एवढी क्यूट. चला मग बघू आता जो रिझल्ट येईल तो बघूया आपण. काय फिक्सिंग झाली तर सांगू नाही शकत. तर ह्या गोष्टी म्हणजे असं सेटिंगवर सगळं गेम होतं, आपण सेटिंग नाही केली आहे. तर गाईज चला मग आता आपण निघूया मस्त. गाडी काढलेली आहे, आता आपण जाणार आहोत ते म्हणजे एसके. आता शो आहे, उद्या आहे, पण आज प्रॅक्टिस आहे. बघू एसके कशी प्रॅक्टिस करते. फुल टाकचुक टाकचुकच असेल. मग कैसे दिख रहे हम आपको ब्ल्यू कपडे में? किसी किसी को पसंद आ रहे सब बताओ कमेंट बॉक्स में, और जरूर शेयर करना हमारा वीडियो अच्छा लगा रहेगा. तो अभी हम निकलेंगे, आज एसके का शूट है. तो शूट आज हिंदी ब्लॉग ट्राई कर रहे हैं हम, आज हिंदी और मराठी ब्लॉग करेंगे. जरा बरं वाटेल तुम्हाला पण गाईज, जरा नवीन ऐकायला आमच्याकडून. चलो सर निकलेंगे मॅम, दरवाजा लगा ना जल्दी से. ओके सर. ओके सर, किधर जाना है आपको मैम? मैम चार्ज लगेगा ना मेरे को जाने का? मेरा चार्ज बहुत महंगा है, नहीं परवड़ेगा आपको? परवड़ेगा आपके लिए तो मैं पूरा मेरा जायदाद बेचने के लिए तैयार हूँ. बेकार है, कुछ है तो नहीं हो, बड़ा बड़ा खाने का वांडा और कर रहे बड़े बड़े बातें. इतना बात कर रहे तो भेज दो ना चार पेटी घर पे. आने दो, आने दो पेटी. मैं तुम लोग को अच्छे से सिखा रहा है पिठाउन बेबी. शेमड़े शेमड़े जाली करो तुम. ही माँ कसम गाड़ी टोकली असती मागे शेमड़े. और देखो मेकअप कर रही गाड़ी में, क्या है यार इसको कुछ समझ रहा है क्या? नहीं आज आपली मातृभाषा मराठी गाईस, आपण मराठीतच ब्लॉग करणार, आपण टाइमपास मजा करत होतो हिंदीमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला छोटासा प्रँक आमचा? चला मग आपण जाऊया पुढे, आता बदलापूरला यायचं आपल्याला. कोणता प्रँक? घाबरलं ते हिंदीमध्ये ब्लॉग करतो बोलणार ना आमचे गाईस. आज यार मी शिवजयंतीची वाट बघतोय, कधी आपला शिवजयंती येणार आहे आपली. आपल्या ब्लॉगची नवीन सुरुवात जिथून झाली ना. हा गाय जर जी आम्ही रनिंग स्टार्ट केली ब्लॉगिंगला ना, जी म्हणजे ती महाराजांचा आशीर्वाद घेऊन मंदिरावरनं स्टार्ट केली शिवाजी महाराजांचा. तर गाई आता आपण निघलेलो आहे शिवाजीला घेऊन मस्त चाललंय बदलापूरला. आता बघू हिची प्रॅक्टिस आहे, पण ती काही कॉलच न उचलं तरी टेन्शन झालं, जाऊ कस का नको जाऊ. आता नाश्ता करायला थांबलेलो आहे आम्ही, आता मिस्टर खातोय मस्त. कुठे थांबला तू इसके? उल्हासनगर. खूप मोठा टास्क आहे गाईड माझ्यासाठी, म्हणजे फॅशन शो एक साईडला ऐका ना, फॅशन शो एक साईडला आणि माझा खोकला एक साईडला आहे. मला भीती का माळी खातामध्ये आल्यावर मला खोकला नको यायला, बाकी सगळं मी करेल मॅनेज.
चला मग आता आपण नाश्ता करून जाऊया पुढे। तर आता आम्ही पोहोचलोय बदलापूरमध्ये। खूप लांब होतं ॲक्च्युली, बिल्डिंग भेटायला खूप टाईम लागला, तर आता जस्ट भेटली आहे। आणि जी ती शिकवणारी होती ट्रेनर, ती आली का नाही माहिती नाही, जाऊन बघूया। आणि उद्याचा कॉस्ट्युम पण तुम्हाला या व्हिडिओमध्येच बघायला भेटेल, आपण सिलेक्ट करूया कसा कॉस्ट्युम असेल। तर गाइस फायनली पोहोचलेलो आहे इकडे, आता यांच्या घरी जाऊया। मस्त जी जी पुढे पुढे असतो जी, ए बी सी डी ना माहिती चालले। गाड्या बाजू नको घेऊन देते ते, बोल मग बघ। तर गाईज पटकन पटकन 1 लाख सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी एमजी घेऊन येतो आम्ही। काय एमजी घेऊन येतो मी दीदीकडे आली आहे। आणि भरपूर सारे तुम्ही कॉस्ट्युम बघू शकता, एकदम युनिक आणि डिसेंट पीस आहे, मला खूप जास्त आवडले। तर तुम्हाला पण जर काहीतरी इव्हेंट वगैरे किंवा रिसेप्शन वगैरेसाठी जर तुम्हाला रेंट येस, तर तुम्हाला रेंटवरती हवे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, मी त्यांचे डिटेल्स देईलच डिस्क्रिप्शन। बघू शकता एवढे सारे आहेत त्यांच्याकडे कॉस्ट्युम। निमरीतने घातलेलं तुला पूर्ण काम तसंच मस्त आहे। आणि जर फोटोमध्ये एवढं समजून जाते एवढं समोर त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे ना, सॉफ्ट आहे। फोटोमध्ये वाटत तो हेवी हेवी पण असं वाटलं वाटणार, पण आता हेवी आहे ना। येस आणि त्याला रेट देत नाही तर गाईज मला घरामध्ये खूप जास्त बोर झालं, तर मी एकटा होतो, तर मी खाली आलो पण गाडीमध्ये थोड्या वेळ झोपतो, आराम तरी होईल। ते आहे वरती त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे, तर आपण झोपून घेऊया थोड्या वेळ गाडीमध्येच मस्त। अरे बघा बोर झालेलं मला, मग मी त्याच्यामुळे घरी आलो लवकर, खालती घरातनं खालती आलो मी आता, आता झोपेल थोड्या वेळ। तर गाईज आम्ही आलो आणि हे खूप वैतागलेले आज थोडंस, तर आता आपण बघू ते तगिले बसून काय करतात ते। झोपलाय काय आम्ही करून झोपले आहे, गर्मी मध्ये का झोपले एवढे, ताप आलं का तुम्हाला? आता नाश्ता करा, थांबलेलो आहे गाईज आपण, बघा प्रॅक्टिस करतो इकडे पण। तर गाईज आता आपण घेऊया शेवपुरी खाऊन मस्त, तर शेवपुरी आणली आहेस की नाही, आता खाणार आहे ते म्हणजे शेवपुरी कशी आहेस की खा। तर गाईज मग अशा मस्त ड्रेस सिलेक्ट करून मला ड्रेस सिलेक्ट करायला येते, एवढे ना बोर झालं तर झोपून घेतलं। कोमलचं तोंड एवढूच आहे, तिला एक पण शेव पूर्ण जात नाही, अर्धी शेव खाली उठलो आम्ही दोघं आणि आवरलंय, आणि आता चालली एसके तिची कपड्याची फिटिंग करायला, कारण उद्या तिचा शो आहे। आणि उद्या कशी एसके चालेल मला टेन्शन आलंय, कसं बोलेल आता बघूया आपण उद्या। आणि तुम्हाला माहिती आणि तुम्हाला माहिती पण नसेल, जे पण कंटेस्टंट आहेत ना बाकीचे त्यांची प्रॅक्टिस वगैरे सगळ्यांची आधी झालेली आहे, मला बरं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं का मी, त्याच्यामुळे मला जायलाच नाही भेटलं, कारण आम्ही ते ताईकडे वगैरे पण गेलो ना भेटायला, त्याच्यामुळे जायला नाही भेटलं। तर आता मला म्हणजे मी वॉक वगैरे मी करू शकते, पण एकदम जे टिप्स असतात ना ते एकदम मला माहिती नाही आहेत,
पण आता बघूया, जे पण आहे भगवान भरोसे आम्ही छोड देते. तुम्हाला माहिती आहे एस के 150K फॉलोअर झालेले आहे इंस्टाग्रामवर. तिच्या आय डीचं नाव आहे क्रेझी कोमल 53. तर नसेल फॉलो केलं तर लवकर जाऊन तिला फॉलो करा. मला नाही केलं तर चालेल, पण हिला करा. आपलं चॅनल आपण यूज नाही करत, ही करते. तुम्हाला ऍडिंग सरळ म्हणजे तुम्हाला जितके पण गर्ल्स बघतात ना चॅनल आपला, त्यांच्या सर्व फायद्यासाठीच असतं एस केचं अकाउंट. हां, त्याच्यामध्ये सर्व कपडे बिपडे सस्त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. खूप जास्त ॲड करते. लवकर त्याच्या अकाउंटला फॉलो करा. आणि चला, आता मी जातो जिममध्ये नेसके चालली कपडे फिटिंग करायला. मग भेटू आपण पुढे आल्यावर. ना मध्ये हिंदी फिटिंग झालेली. आता आपण जल्दी जाऊन आता ट्राय करून बघूया, आणि मग उद्या भेटूया शोमध्ये कसा वाटेल ड्रेस. चला आता. तर काही नेसके ना आली, मी जिम खाली बसलोय, वाट बघतोय. आणि नेसकेची वाट बघतोय, गाडी घेऊन गेली आहे. तर बसलोय डॉगीसोबत खेळत, जिम झाली आपली मस्त. तर जाऊया आपण पुढे नेसके आल्यावर. ना चला. तर गाईज, खूप टाइम झाला, एक तास झाला इकडेच बसलो. अजून एस के का आली नाही. आता आल्याला खाणार आहे पहिले माझा वर्डा. मला डाएट खायची असते जिम झाल्यावर. ना आल्यावर ना बघू तिला, वर्डेल मी. तुम्ही बघा आता नक्की. मॅडम आले फायनली. बघू आता मॅडमची काय, किती टाइम लावला, कुठे होती? रोल देऊन मुद्दाम खुश करते काय? माता पडलेली का चक्कर होती? गेली आतमध्ये पार्लरमध्ये. एस के पार्लरमध्ये झालेली आहे एस के. आणि आता गेली मस्त आयब्रो करायला. आपल्याला एंट्री नाही इकडे, लेडीज आहे ना, तर एंट्री नाही आपल्याला. तर आपण बाहेरूनच मजा करू. काय ना, एस के पार्लरमध्ये गेली आयब्रो करणार आहे. आणि उद्या तिथं शो आहे, तुम्हाला माहिती नसेल ती मॉडेलिंगला उद्या उतरणार आहे गाईस. तर उद्या तिथं सकाळी सकाळी शो आहे, तर मला उठून देणार आहे ती. बघू काय होतं. आला फर्स्ट प्राईज तर ठीक, नाहीतर मग आपला दिवस अख्खा फेलच जाणार आहे. तर माहितीच आहे मला. बघू आता, पण ती विनर होईलच. कारण का मिसेसमधनं खेळणार आहे गाईस ती कॉम्पिटिशन. म्हणजे मिसेसमधनं खेळणार आहे ती मॉडलिंगसाठी. बघूया, महाराष्ट्र असं आहे कल्लरमध्ये ते. तर आलाच पाहिजे आपला नंबर. चला मग घरी जाऊन भेटूया आपण लवकर. तर गाईस आपण पोहोचलेलो आहे फायनली घरी. मग अशी लिफ्ट खोलते. तेच खाते आता मस्त अंडा पाव, ब्रेड खाते. आणि ब्रेड खाऊन घेऊया आता, आणि नंतर झोपणार आहे लवकरच. कारण सकाळी लवकर उठायचं उद्या. उद्या आपलं आहे ते म्हणजे शो. तर बघूया, चला आतमध्ये भेटूया थोड्या वेळाने परत. तर गाईज, आता आपण आलो आहे बेडरूममध्ये. आणि उद्या एसकेचा शो आहे, तुम्हाला सांगितलेलंच मी. तर एसकेने प्रॅक्टिस केली आहे, ते अजून प्रॅक्टिस करते, झाली नाही आहे रात्रीचे 1 वाजले. तर ती बघा तुम्हाला कसं बोलते आणि कशी चालून दाखवते. ते उद्या तसं चालणार आहे, उद्या नीट बोलेल ती. पण आता कन्फ्यूज आहे खूप. तर आता बघूया तिला चालणं. थांबा, चला आम्हाला तिच्याकडे जाऊया आपण. पहिले दाखवा चालून कसं चालणार आहे उद्या आमच्या फॅन्सला. बोल बोल. नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो व माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, माझं नाव आहे कोमल संदीप देशमुख आणि मी कल्याणचीच रहिवासी आहे. तर माझं वय आहे 24 वर्ष आणि माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. तर मी सोशल मीडियाची इन्फ्लुएन्सर आहे आणि माझं यूट्यूब स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती मी डेलीचे कुकिंगचे ब्युटीचे आणि फॅशनचे व्लॉग अपलोड करत असते. आणि मला ह्याचा खूप छंद आहे. तर मी नक्कीच, माझं स्वप्न आहे का, मी नक्कीच माझं स्वतःचा एक व्यवसाय नक्कीच चालू करेल. तर धन्यवाद. बघितलं काही तर आता ते अडकली नाही, तर मगपासून खूप अटकत होती. पण थोडंसं अडकून अडकून चालते तर पॉईंट कमी होईल मला माहिती आहे. तर जरा एकदम डायरेक्ट बोल. कारण फर्स्ट राऊंडमध्ये तुला काय नाही बोलणार, तू साध्या कपड्यामध्ये जाणार आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये तू जाईल ना कपडे चेंज करून, तेव्हा माईक देईल तुझ्या हातामध्ये. मग तेव्हा अडकली तर पहिलेच देणार आहे ना. मग थर्ड माईक थर्ड राऊंडमध्ये जर गेली तर टॉप 10 असेल, तर आपली एस के विनर झाली तर खूप मजाच येईल. आणि मिसेसमध्ये खेळणार आहे ती. आणि एस के पण काय आता जरा तयार झाली आहे, तर बघूया. तर तिथे वाटलं पाहिजे खरं म्हणजे एस केचं लग्न झालं आहे करून. बघू आता मजा करूया. तर परत एकदा ट्राय. नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो व माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, माझं नाव आहे कोमल संदीप देशमुख आणि मी कल्याणचीच रहिवासी आहे. आणि आणि माझं वय आहे 24 वर्ष आणि माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. तर माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती मी मग एक चुकीचं बोलले, हाऊस वाईफ बोललीच नाही.
टेन्शन झालंय जर इनी ना उद्या माईकवर अडकली तर तेज वरन मागून उठेल गपचूप घरी पळेल तिला पण रिक्षाली घरी उद्या मजा येईल रे. तर उद्या तुम्हाला उद्याचा ब्लॉग म्हणजे आज हा ब्लॉग टाकेल तर मंडेला भेटेल तर ब्लॉग बघायला तुम्हाला. संडेला प्रोग्राम आहे आपला तर आपण लवकर ब्लॉग एडिट करूया. चला मग हा ब्लॉग इथे एंड करूया गाईज. सर बाय लव यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या गाईज. तुम्ही यार तुम्ही खूप भारी सपोर्ट करता ते अजून फक्त आणि फक्त आपले 3000 सबस्क्राईबर बाकी आहे 40K ला तर देऊन टाका तुम्ही तुमच्या भावाला प्रेम करता ते वहिनीला. बाय लव यू.